अमरावतीत संजय राऊतांविरोधात रवी राणा आणि भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. संजय राऊत यांच्या विरोधात महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी महिला कार्यकर्त्या आणि पोलिसांची झटापटही झाल्याचं पाहायला मिळालंय. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात वक्तव्य केल्याने महिला कार्यकर्त्या चांगल्याच आक्रमक झाल्यात. त्यांनी संजय राऊत यांच्या पोस्टरला चपला मारला. त्याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अनिरुद्ध, आपण पाहिलं की संजय राऊतांनी अतिशय खालच्या दर्जाचं वक्तव्य हे नवनीत राणांच्या विरोधात केलं होतं आणि त्यानंतर ही सगळी परिस्थिती या ठिकाणी उद्भवली आहे. नेमकं त्या ठिकाणी काय घडलंय? नक्कीच, आता जर पाहिलं तर खासदार संजय राऊत यांनी नवनीत राणांविषयी एक खालच्या दर्जाचं वक्तव्य केलं आणि त्यानंतर आता अमरावतीमध्ये युवा स्वाभिमानाने भाजपच्या ज्या महिला कार्यकर्त्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत. राजकमल चौकात संजय राऊत यांच्या प्रतिमेला ते चपला मारत त्यांनी जे आहे ते आंदोलन सुरू केलेलं आहे. काही काळ या ज्या महिला कार्यकर्त्या आहेत त्या अमरावतीच्या राजकमल चौकात बसून सुद्धा राहिल्या होत्या आणि त्यामुळे येण्या जाण्यासाठी जे आहे ते वाहतुकीचा अडथळा निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी या महिलांना जे आहे ते घेऊन जा तिथून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा महिला आणि पोलिसांसोबत काही थोडीशी झटापट सुद्धा झाल्याचं इथं पाहायला मिळतं आणि त्यामुळं आता सध्या अमरावतीमध्ये भाजप आणि युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते हे संजय राऊत यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आक्रमक असल्याचं पाहायला मिळत आहे. नक्कीच, धन्यवाद अनिरुद्ध तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल. तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो अमरावतीमध्ये संजय राऊतांविरोधात रवी राणा आणि भाजपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्यात. संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात एक वक्तव्य केलं होतं आणि या वक्तव्याविरोधात महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत संजय राऊतांच्या पोस्टरला चपलांनी मारलेलं आहे.